ते बी इकडे आलाय पाटी. सायकल येऊ दे की चालत तुम्ही लोक जाऊ करू सायकल जाऊ दे की चालत घराकडे सायकलनी तू जाईल आम्ही सायकल हॅलो गुड मॉर्निंग तुम्ही सर्विस म्हटलं आणि आता आमचं जे रूम आहे रूम बुक केलेली होती तिकडे हॉटेलला आलं रूम आहे सगळं सामान ठेवलं आणि आता भावकीनंदा म्हणून एक आहे बेंगलोरला तर तो आम्हाला घ्यायला येणार आहे तर आम्ही बेंगलोरमध्ये थोडं आज फिरू जरा बेंगलोर फिरू आणि उद्या संध्याकाळी संदीप सर मेन गोष्ट दुसरा पार्ट सुरू झाला ब्लॉगचा आणि अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशाला आलो आहे बेंगलोरमध्ये आपण तर एक मिनिट तर बेंगलोर जायचं कारण हे आहे की बेंगलोरला आपली एक राईड आहे सायकल राईड तर वाईल्डनेस ऑन व्हील्स वाईज ऑफ द वाईजलेस असं करून एक टॉपिक घेऊन त्यांनी कर्नाटकमध्ये एक राईड आहे सायकल राईड जी 29 ऑगस्टपासून सुरू झाली आहे त्यांची 50, 100, 200, 300, 400, 500, 600, 800, 900, 1000, 1100 त्यांची राईड आहेत सगळे ते वेगवेगळ्या दिवशी ठरलेले आहेत ते 29 ऑगस्टपासून राईड सुरू झाली आहेत आणि आता 3 सप्टेंबरपासून 7 सप्टेंबरपर्यंत 800 किलोमीटरची राईड आहे तर त्या राईडला मी पार्टिसिपेट केलं आहे मी पार्टिसिपेट झालं त्या राईडसाठी आणि आज तारीख 1 तारीख आहे आणि 1 तारखेला आपण बेंगलोरमध्ये पोहोचलो आहे आज आपण जरा बेंगलोर फिरणार आहोत आणि उद्या आपण कधी सकाळी बेंगलोर सुरू आणि संध्याकाळी मग जे डायरेक्टर आहेत त्या राईडचे डायरेक्टर आहे संदीप सर तर त्यांच्याकडे उद्या मी संध्याकाळी मी जाईन त्यांच्याकडे राहायला इकडनं 5 किलोमीटरवरच आहे आपलं स्टार्टिंग पॉईंट तर उद्या सकाळी 4 वाजताचं रिपोर्टिंग आहे तिथे आणि 800 किलोमीटरची राईड 5 दिवस दर दिवशी 200 किलोमीटर त्याच्यातला 5-4 दिवसाची जी राईड असणार आहे 1 दिवस 5 दिवस म्हणजे जिथे आपला लास्ट पॉईंट असणार आहे तिसऱ्या दिवशी तिथे आपण जरा तिकडे फिरू तिकडे शिमा चौकी असणार परत चौथ्या दिवशी आपण परत रिटर्न यायला निघू आणि तर ह्या राईडबद्दल मला कुठं कळलं आपल्याला तुम्हाला जर तुम्ही माझा कणकवली टू मुंबई ह्याच्यामधला जो पहिला फ्लॉग होता कणकवली टू मुंबईला निघालेलो तर त्याच्यामध्ये रत्नागिरी जाताना मला मध्ये जय पाटील सर भेटलेले ज्यांनी फ्लॉग बघितलं असेल त्यांना माहिती असणार की मध्ये जय पाटील सर भेटलेले ते नॅशनल ग्रुपचे आपले प्रेसिडेंट जय पाटील सर तर त्यांचा मला मध्येच फोन आलेला आहे आणि त्यांनी मला ह्या राईडबद्दल सांगितलं मग संदीप सरांचा संदीप सरांशी बोलणं आलं आणि मग सगळं ठरलं 1 महिन्याआधी आम्हाला कळलं या राईडबद्दल तर बऱ्याच जणांना आम्ही आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच जणांना सांगितलं पण आता चतुर्थी असल्यामुळे बरं यायला जमलं नाही कोणाला पण आपण आलं आहे मस्त एन्जॉय करायचं आहे आता आजचा आणि उद्याचा दिवस फिरायचा आणि परवापासून आपली राईड सुरू होते चला मग आता जरा आंघोळ आणि करतो जर आंघोळ वगैरे केली नाही आहे आंघोळ आणि करून मग दादा येईल मग आपण जाऊ फिरायला चला नाश्ता काय बघायला आपल्या खाली फोन डायल करू होतो पण लागत नव्हता म्हणून आता खाली आता तर बघूया नाश्ता काय काय नाश्ता घेऊया आणि मग रविया जर आले की फिरायला जाऊया चला तर इडली वडा पोंगल काहीतरी आहे म्हणतात इडली वडा पोंगल आहे
तर ते आता ऑर्डर केलं आहे. 219 आमचा रूम नंबर, तर तिकडे आता ते आणून देतील. आता आई आणि आंघोळीला गेले ते आम्ही आपलं कालचा जो आपला व्हिडिओ आहे, कालचा ब्लॉग ते एडिट करत बसले. म्हणजे एडिट करून लगेच अपलोड नाही करणार, प्रायव्हेटलाच ठेवणार. आणि म्हणजे कसं बाकीचे व्हिडिओ जे आहेत अल्बममध्ये थोडे स्टोरेज खात आहेत ते डिलीट तरी करता येतील. म्हणजे तेव्हा ती आपलं एडिट करून घेत होतो. आता चला रूम नाही चालू. तर निघालो आहे आता बेंगलोर फिरण्यासाठी. तर मी दादा आलाय त्याच्यासोबत. आता जाऊ बसमधून उतरलं. आणि आता बघू आता पण चाललंय दादा तुझे नेल तिकडे आपण जाणार आहोत. मोठी मोठी धरणं आहेत ना, ती बांधली. खूप मोठे इंजिनियर होते त्या काळात विश्वेश्वर. ऐकल्यावर का वाटतं आता इंजिनियर बोलत आहे तो येही फादर ऑफ द इंजिनियर बोलत आहे ना. अच्छा, केम्पेगौड़ा बोला ना वो आपका शिवाजी महाराज है ना, ऐसे तरह इधर केम्पेगौड़ा. अच्छा, अच्छा, अच्छा। ओके, ये निर्माण बैंगलोर का निर्माण वो ही किया. ओके, कर्नाटक ची विधानसभा असली खतरनाक है. म्हणजे 5-star हॉटेल असतं ना तशातलं हे एकदम मोठा वाडा असतो. आणि हा एक खतरनाकच. चुकून बाहुबलीच्या सेटवर आलो काय आपण? आय गे इकडे हायकोर्ट आहे. ही विधानसभा. आय गे बाहुबली मध्ये यांचे जे मोठे महाल आणि होते ना राजवाडा, आणि सेम टू सेम तसं आहे. आ हा हा हा, खतरनाक. आणि आपल्या समोर आहे गांधीजी, महात्मा गांधी यांचा. आता रिक्षामधून फिरणार पूर्ण. मराठी ना, मराठी बरं हिंदी बरत असते. कम्युनिकेट माडबेकंद्रे ननगे हिंदी इंग्लिश आहे. किंगफिशर का मालिक है विजय मल्या. हाँ मालूम है ना. हाँ, तो उसका घर होता सबसे ऊपर वो बिल्डिंग में. अच्छा, इस बिल्डिंग से. ओके, पिन कोड और किलोमीटर. ಅದಕ್ಕೆ ಯೂ ರೋಡ್ ನಮ್ಮ ಟ್ರೈನ್ ಮಾಡಿರೋರು ಅಲ್ಲಿನವರೇ ನಮ್ಮ ಎಡ್ಡಿರೋದು. ಸೊ ಆದ್ರೆ आपकी लैंग्वेज में आमदार दिवास. और ये प्लानिटोरियम है, जवाहरलाल नेहरू प्लानिटोरियम. ओके, हमारा बैंगलोर का जो पुलिस एग्जाम होता है ना. हाँ, भी अच्छा. ये रेस कोर्स जो घोड़े का रेस होता है ना. हाँ,
इधर पे होता बैक वर्ल्ड ट्रक क्लब. और ये पूरे बैंगलोर का नंबर वन होटल ताज रेस्टोरेंट 125 ईयर ओल्ड है ब्रिटिश टाइम का. पूरा क्रिकेट प्लेयर हीरो मिनिस्टर सब इधर ही आके रुकता. ओके ताज होटल बोलता है ना. हाँ और हमारा जो कर्नाटक का सीएम है ना चीफ मिनिस्टर ये उनका घर है बसवराज बोम्मई और बने. हाँ हाँ सीएम. और वो जो स्टैचू दिख रहा है आपको महाराजा का उनका नाम है जय चामंद्रा वडेयर. अच्छा मैसूर महाराजा है वो. तो ये जो रेस कोर्स आप देख रहे हैं ना 900 एकड़ का उनका ही है. तो अभी गवर्नमेंट ने नहीं दिया. अच्छा चलो आपको किंग फिशर का मालिक विजय मालिया. हाँ वो बड़ा वाला बिल्डिंग दिख रहा है ऊपर जो हेलीपैड है. हाँ हाँ वो उनका ही है. ओके ये गवर्नमेंट ने ले लिया. ये 5-स्टार होटल है. अच्छा अभी गवर्नमेंट की तरफ से मैं रन कर रहा होटल. ओके ओके बैंगलोर में लवर्स का फेवरेट स्पॉट है. आता कुठे आहोत अभि काय प्लेस आहे. गेट नंबर 8 कुठला. हा 300 एकर मध्ये म्हणजे थोडा मोठा आहे ना. गार्डन चं नाव काय आहे. गार्डन गार्डन का नाम क्या इसका. कब्बन कब्बन. तो आता आपण आहोत कब्बन पार्क मध्ये. मगापासून फिरतोय इथे. विजय माहिलाचं घर टॉपला एकदम गार्डन ऐसे तरह गार्डन ऊपर ही है. उसके क्या इसको पूरा क्या क्या चाहिए उसका सब कुछ है. पूरी दुनिया बिल्डिंग में एक ही बिल्डिंग में रखा दिया. बाहर आने का जरूरत ही नहीं. ऊपर से जाएंगे ऊपर से ही आएंगे. वीडियो नहीं अलाउड नसना. स्कूल मधले मुलांना घेतलं असणार ग. तर हा म्युझियम बघून बाहेर आलोय. आर्ट गॅलरी तिकडे आहे ना. हो आर्ट गॅलरी आहे. हिस्टॉरिकल म्युझियम बघून झालं आता. आणि आता आपण चाललोय टेक्निकल म्युझियम बघायला. आणि समोरच एक फायटर जेट दिसलाय. आता हे टेक्निकल म्युझियम मध्ये आलोय. आता इंजिन चालवणं मैंने बोला ना. बॉय पहला ये कॉन्सेप्ट है उस कौन सा है स्टीम रेल का बॉयलर होता है. हाँ बॉयलर के अंदर वो फुल क्या फायर फुल सर्फ फायर वो क्या चारकोल आता है ना कोल से वो फायर चालू कर रहा. हाँ उसके बाद ये बॉयलर में वाटर फिल करेगा. वो क्या बॉयल होकर होकर स्टीम जनरेट होता है ना. और उसके वजह से उधर ऊपर वो वाला पिस्टन पिस्टन कनेक्शन होता है. वो पिस्टन चालू होगा ये वो कनेक्शन व्हील्स को मिलेगा. अच्छा स्टीम इंजन स्टीज पहला स्टीम इंजन ही चालू है. कोई अलग क्या है. हाँ लोए टेक्निकल म्यूजियम मध्ये. आणि आता हा बघा ए ओरड Thank you.
सनसेट हे सगळं पिक्चर मध्ये बघायचं, कार्टून मध्ये आणि आता रिअल मध्ये बघतोय. 1993 वेट ब्रदर्स एरोप्लेन. आपले सगळे टूल्स वापरतो ते आपण अक्सर व्हिडिओ मस्तपैकी मोठा होणार आहे. बटन्स कसले सगळा फिरव सगळा बॉल्स जाणार त्याने इसमें ते बॉल वरती जाणार आणि याच्यामधून असं फिरून फिरून कुटुंब कसे येणार काय माहिती. तेव्हा इकडनं हा एक येतोय बॉल. आपले पोचले पोचताय त्याच्या पण. चला झाला गेम सुरू. दुसरीकडे चाललंय कुठेतरी. बटन दाबायचं चाललं असे कॅरी करून वरती असत आणि मग हे होत जाडी चुडी. अगं लय मुश्किल बॉल आलाय ग. चल कर ते उलटे वरती पाठवायचंय. चल लवकर फास्ट कर. फास्ट 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 तेव्हा पूर्ण वरती पोचायला पाहिजे टॉपला. फास्ट फिरव. नाही पोचलो आता. हे आलं माझा आता हा आलं माझा. मी मारेन तुझे. हे अडकला. हे अडकला. हा गेला.
धर पकड 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 हे बघा व्हिडिओ मोठा होणार आहे बघा प्लीज भारी आहे व्हिडिओ यूज करके वॉटर निकल बटन का काम हे बघ हे चिन्नस्वामी स्टेडियम आहे आता मेट्रो मधून प्रवास करण्यासाठी आलोय पहिल्यांदा मेट्रो मध्ये पाट लागली तर आपली लोकल वाटते आम्हाला गर्दी बघा कसली आहे ती बसून जागा नाही तर मेट्रो मधून बाहेर आलो आता आणि आता चाललोय जेवायला जेवून मग रिक्षात बसून हा तर रूम वर लॉज आमचं तिथे आलोय परत पाऊस सुरू झालाय इथे आता तर आता रूम मध्ये जाऊया आणि मग ब्लॉग संपूया मग कधी संपलेलाच आता चला हा 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 आराम झोपण टाकलेला तर सगळे मस्त आहे कदाचित अजून ब्लॉग संपला नाही आहे आता रात्रीचे 8 वाजायला आले आणि मी झोपलेलो आलो ते आम्ही फिरून आले तर झोपलेलो मी आणि आता आईला संदीश्रांचा कॉल आलेला तर संदी म्हणजे डायरेक्टर आहेत आय डीचे तर ते येत आहेत इकडे भेटायला तर बघूया त्यांचीच वाट बघ थांबलो आहे खाली येतील थोड्या वेळेतच ते पण आता त्यांना भेटून मग आपण हा व्लॉग संपूया व्लॉग खूप मोठा आलाय आजचा आपला रात्रीचं पण कसलं वाटतं सगळीकडे मला सुरक्षित उजेड आहे प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या गाड्या आहेत हे इकडे हॉटेल कागरी हॉटेल आता सर कुठून येत आहेत कधी येत आहेत काय माहिती थांबावं लागणार आपल्याला थोडा वेळ खाली करूयात वेट